चेन्नईतल्या मरीना बीचवर हजारो विद्यार्थी ठाण मांडून बसले. तामिळनाडूतल्या इतर भागातही लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. यात विशेषतः विद्यार्थी आणि आय टी क्षेत्रातल्या लोकांची संख्या जास्त आहे. आंदोलनाचं कारण आहे तामिळनाडूतलं प्रसिद्ध आणि पारंपरिक खेळ जल्लीकट्टू. जल्लीकट्टूला विरोध करणाऱ्या पेटावरच बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला कलाकार आणि राजकारण्यांचाही मोठा पाठिंबा मिळतोय. तामिळनाडूतल्या जल्लीकट्टू प्रमाणेच महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यती लोकप्रिय आहेत. गावागावातल्या जत्रांमध्ये बैलगाडी शर्यती नाहीत असं होतच नव्हतं, पण सुप्रीम कोर्टानं बंदी घातल्यानंतर बैलगाड्यांचा धुराळा उडणं बंद झालं. आता बैलगाडी शर्यतीला पर्याय म्हणून काही ठिकाणी म्हशी पळवल्या जात आहेत. भारतातल्या विविध भागात वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्तानं प्राण्यांचे वेगवेगळे खेळ भरवले जातात. यात खेळाच्या नावाखाली काही वेळा प्राण्यांचे हालही होतात, पण तरीही या खेळाचं प्रचंड वेड जनमानसात आहे हे तामिळनाडूच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत.